विकास आघाडीचे उमेदवार जे आहेत नरेंद्रजी खडकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखवला. शुक्लाजी हिलो मत यार. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आज बुलढाण्याचा लोकसभा मतदारसंघाचा अर्ज श्री नरेंद्रजी खेडेकर यांनी भरलेला आहे. आणि आम्हाला याचा आनंद आहे की अत्यंत कठीण काळात, संकट काळात, म्हणजे उत्कर्षाच्या काळात सगळी लोक सोबत असतात, पण संकटाच्या काळात निष्ठेने ठामपणे पक्षाच्या सोबत उभं राहण्याचं काम हे खेडेकर साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे अशा एका निष्ठावंताला इथून संधी मिळत आहे. बुलढाणा हा शिवसेनेचा गड राहिलेला आहे आणि आम्ही एकटे असताना सुद्धा आम्ही शिवसेनेची जागा अनेकदा काढलेली आहे. यावेळेला तर आमच्या सोबत महाविकास आघाडीचे आमचे मित्रपक्ष म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ही सगळी मंडळी आहेत. या सगळ्या पक्षांचे नेते इथे उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सन्माननीय रोहितदादा पवार हे पोहोचलेले आहेत. ते सभेमध्ये आता आपल्या सगळ्यांना जॉईन करतील. आदित्य सर पोहोचत आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की बुलढाण्यातली जी जागा आहे ती आम्ही अगदी मताधिक्याने काढू. आणि लोक यावेळेला, कारण काय होतं माहितीये का, एकदा विकलेली जी वस्तू असते ती दुकानातनं सुद्धा दुकानदार परत घेत नाही. मग विकले गेलेले नेते लोक कसे काय बरं परत निवडून देतील. त्यामुळे विकलेला माल आता पुन्हा विकला जाणार नाही. आता पुन्हा एकदा निष्ठावंताला संधी बुलढाणा. नाही, आम्ही लढाई लढायचीच काम नाहीये. ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे. लोकांचा एवढा संताप आहे. लोकांनी जे ठरवलेलं आहे, ज्या पद्धतीने पक्ष फोडाफोडी, आमदार खरेदी विक्री आणि या सगळ्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत ते लोकांनाच मान्य नाहीये. आणि लोकांना हे पक्कं माहिती आहे की आता ज्या काही पद्धतीने, म्हणजे अगदी बुलढाण्यातली दादागिरी असेल, अरेरावी असेल, विकास कामं दाखवायची 10% चारानेकी मुर्गीवर 12 मसाला, तशी चारानेची विकास कामं आणि 12 कमिशन गिरी, या सगळ्यांनी इथली लोक कंटाळलेली आहेत. त्यामुळे लोक उत्तर देतील. ही लढाई गद्दारी वर्सेस खुद्दारी तर असेलच असेल, पण ही लढाई एका निष्ठावंत शेतकरी पुत्राची लढाई आहे. सगळ्या भांडवली शक्ती एकीकडे आणि एक शेतकऱ्याचा लेख एकीकडे आहे, ज्याच्या पाठीशी मातोश्री उद्धव साहेब, तमाम शिवसेना आणि मित्रपक्ष ठामपणे उभे आहेत. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यासह अपक्ष उमेदवार रविकांत सुपकर, संदीप शेळके आणि इतर 14 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. आपण आता खऱ्या अर्थाने रिंगणात उतरलायत. कशा पद्धतीची निवडणूक होणार आहे? कोणासोबत टक्कर असणार असं? हे पण आता 8 विड्रॉल आहे, त्यावेळेस खरं चित्र स्पष्ट होईल. 14 मध्ये एखाद्या मला वाटतं 13 जण विड्रॉल करतील, मी बिनवरत होईल. आज गजानन चिरणी आपण दर्शन घेऊन या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलाय, काय साकळ घातलंय? संत गजानन माझं दैवतच, नेहमीच मी तिथे जात असतो. आजही गेलो. गजानन महाराजांना एकच साकळ वजा विनंती केली की या जिल्ह्यावर ज्या अविकासाचा जो कलंक लागला, गद्दारीचा जो कलंक लागला, भ्रष्टाचारी, आणि आपण पाहिलं एपिट्यूडमध्ये की कुठेतरी 2009 ज्याची प्रॉपर्टी 1,27,00,000 ती आज 15 16,31,00,000 कशी होते. त्यावेळेचे सोयाबीनचे भाव जर तुम्ही पाहिले, कापसाचे भाव पाहिले, तर 2,200 सोयाबीन, कापूस 3,500. आज कापूस 3,500 15 दाम दुप्पट होत नाही. सोयाबीन 2,000 2,200 आज 42 विकला तर तेही 44 होत नाही. मग काय झालं असं याला? भूमिपुत्र असा असतो, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव देणारा खऱ्या अर्थानं भूमिपुत्र असतो. या ठिकाणी स्वतःची इस्टेट वाढवणारा भूमिपुत्र नसतो. महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे अशी चर्चा होती, त्यामुळे खूप आनंद झालाय विरोधात. आता महाविकास आघाडीचे सगळेच नेते तुमच्या सोबत आहेत, त्यांना काय सांगणार तुम्ही? महाविकास आघाडीमध्ये कधीच नाराजी नव्हती, तुमच्याकडे आलेल्या बातम्याच पेरलेल्या आहेत. महाविकास आघाडीचे जे नेते आहेत या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. आणि कुठेतरी जागा आम्हाला मिळावी, उमेदवारी आम्हाला मिळावी, ह्या अपेक्षा ठेवणं, स्पर्धा असणं आणि खूप याच्यामध्ये काही गैर नाही. ओके. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.